यात्री जैसे मगाशी म्हटलं मी अगर ये क्रिकेट का जंगल है तो जंगल का शेर कौन है ये पता चलेगा कि किस में कितना है दम, इस मैदान के कौन है सिंगम। अगर देखा है तो ऐसी फिलियन बालको ये यहाँ की स्थानीय टीम है, इसी मैदान पर जो हमेशा अपना क्रिकेट खेलते हैं, तो बहुत कुछ उन्हें पता है कि इस मैदान पर किस तरह का क्रिकेट खेलना आवश्यक है। नेक्स्ट सी द सेमीफाइनल हैज टू स्टार्ट नाउ। ये गो जिगर राइट एंड राउंड द विकेट फॉर द राइट एंड बैट्समैन नवीद एंड नॉन स्ट्राइकर शादाब। साकी वर्सेस आसिफ इलेवन बानकोट, साकी टीम हैव वन द टॉस एंड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट। दे इनवाइट आसिफ इलेवन बानकोट टू बैट फर्स्ट। Here we go, right around the wicket for the right hand batsman, he's on strike and Navi Jigar, agree again, Navi Kira, Navi Raha Patayar, next time by game or again the pehli game par, meri jhalak sabse alag aur nahi, ye aata hua chauka charat. मेरी गानी मंडल के पहले का कुंभी सेवा संघ अध्यक्ष प्रतिदेश उद्योजक व्यापारी मुंबई व्यापारी महासंघासाठी ज्यांचं योगदान, त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर वेगळ्या माध्यमातून केवळ भारतामध्ये नाही तर चीन आणि वेगळ्या ठिकाणी ज्यांचा व्यापाराचं एक वेगळं असं संपर्क असे आदरणीय मनुष्य गाबरून साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। नेहमीच व्यासपीठावर उपस्थित समाज नेते दौलतभाई कुस्तुये साहेब, मनोज शेठ, गागरून साहेब, राजाराम पारधी साहेब, जस नाई या भाई पालवणकर यांच्या माध्यमातून आम्ही घडलो, जे आम्हाला संस्कार शैक्षणिक दृष्ट्या देखील याच सर्व मान्यवरांच्या वतीनं ज्या ज्या वेळेस मुंबईला सत्कार होते त्या आम्ही चांगले होते आणि त्यावेळेस सर्व या गोष्टींमधून आम्ही शिकलो। समाजासाठी आपलं देणं काय, आपण कशा पद्धतीने पुढे जाणं गरजेचं आहे, असं व्यक्तिमत्व यांचा सत्कार आपण करत आहोत। आणि या टीमने सीमा पार, पहिले दोन चौकार आल्याचा सत्कार, एक कॅच घेतला, बॉसिंगच्या चौदा कॅच घेतलेला आहे, किशोरला पाहिजे तसे एक मिळणार आहे। कृष्णा गाबरे यांच्याकडून माय बाजूला आहेत मामा, हा सन्मान होता तुमच्या कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान होता निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होते एका असामान्य व्यक्तिमत्वाचा, हा सन्मान होते मनुष्य गाबरून साहेबांचा, एका जोरदार टाळा उद्या आणि निश्चितपणे आपण सन्मान करूया। आता मात्र या ठिकाणी उंच पडत होतो खेळाडू, त्या ठिकाणी होतो आणि बार आउट, 14 झाले, एक ओव्हर मध्ये 15 स्वर, किती वर थांबव होता। मनोज शेठ गाबरून साहेबांचा सत्कार झालेला आहे या ठिकाणी आणि नेहमी ज्यांची उपस्थिती मंडल तालुका कुंभी क्रीडा समिती 1999 शरद कामणकर आज नाही आहेत, मात्र संजय मंगे दादा या ठिकाणी आहेत, मारुती पवनकर आहेत जे क्रीडा प्रमुख होते त्यावेळेस, पंडुरंग भाईकर, त्याचप्रमाणे सावंत जे भूगोल जे प्रमुख आणि अध्यक्ष म्हणून ज्याने भूषवलं होतं आणि त्यांचं योगदान तेव्हापासून आपण पाहतो मनुष्य गोविंद साहेबांना की ज्या ज्यावेळेस मोठमोठ्या स्पर्धा होतील त्यावेळेस निश्चितपणे प्रथम पारदर्शी की माझ्याकडून असेल 2018 जेव्हा कुंभी चषक झाला पूर्ण आम्ही स्क्रीन लावली होती कैशी बाबावर आणि दोन कॅमेरे युट्यूब पहिल्यांदाच मुख्य कार्यदर्शी एमसीएच्या अंपायर गोट्या अंपायर झालेले आम्ही आणलं होतं आणि यानंतर अजून एक ओजस्वी तेजस्वी व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संदीप जोई राजपुरे साहेब, संस्थापक रामराजे विद्यालय, फक्त रामराजे विद्यालय हीच त्यांची ओळख नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील ज्यांची उल्लेखनीय अशी कामगिरी, कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक दाखल विभाग असेल, मंडणगड असेल आणि संपूर्ण वेगळ्या माध्यमातून ज्यांची आपण एक वेगळी ओळख वेगळं अस्तित्व पाहिलं असे संदीपजी राजपुरे साहेब यांचा देखील सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। मी सर्वांना विनंती करतो जोरदार टाळा उद्या, कारण निश्चितपणे ते पाहुणे या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, कारण वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती आपण पाहतो, फक्त मी म्हटलं की सामाजिक क्षेत्रात नाही तर शैक्षणिक क्षेत्रातील देखील संस्थापक रामराजे विद्यालय आदरणीय संदीप राजपुरे साहेब यांचं सत्कार आणि सन्मान आपण या निमित्ताने करत आहोत। पुढचा चेंडू, हा देखील चेंडू खाली जातो, एक धाव पूर्ण केलेला आहे, काय करतायत चेंडू बरोबर खेळतात की काय, आणि खेळाडू बाद होतो, किती दोन की तीन, दोन किती आले, 19 की 20, 16 झालं, 16 झालेल्या आहेत, तीन बॉल मध्ये 14 होते आणि काय कमबॅक केलं,
सेवा होऊ शकतात मतलब बघूया बस संख्या 16 प्रेक्षक झाले गोळा याची देही याची डोळा क्रिकेटचा देवीचा मानसोळा समाज सेवा संत दळवे चषक दीर्घ भाविच्या निमित्ताने पाहू मात्र या ठिकाणी अजून एक आदरणीय व्यक्तिमत्व मार्गदर्शक आमचे नियमित मंडळ तालुका कुंभी सेवा संघ ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपले समाज मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट जुडी सपा साहेबांच्या ताळमेळ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले काही महत्वाचे योगदान असलेले व्यक्तिमत्व जी मगाशी नावांचा उल्लेख केला त्यासाठी विठ्ठलराव भोसले बी एम मेघत साहेब आरजी गोळे भाऊ राजाराम पारधी साहेब तुळशी भाई पारवंत साहेब पंडीर आणि बाळाराम गरंगे साहेब चिंचाई याच योगदाना माध्यमातून आपण सत्कार करणार आहोत समाज नेते आदरणीय सन्माननीय गोळे भाई भोसले साहेबांचा यांचा सत्कार आणि सन्मान करणे यांचा सहवास यांचं मार्गदर्शन म्हणजे आमच्या समाजासारख्या सर्व युवा विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन प्रेरणा स्रोत होत्या की 88-89 मध्ये ज्या आम्ही सिटी टँक मध्ये आमच्या वडिलांबरोबर जायचो वेगळ्या ठिकाणी उभे असायचो बसायचो आणि पाहायचो की क्रीडा क्षेत्रातील नाही तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही कसं होणं गरजेचं आहे ज्यावेळेस डॉक्टर आपण पाहिले वेरक साहेबांना त्यानंतर वेगळे इंजिनियर आपण पाहिले आणि काही वर्षांपूर्वीच आपण नालासोपारा या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम घेतला होता त्यावेळी देखील आपण कित्येक वेगवेगळी मंडळी पाहिली आज पोलीस ऑफिसर अधिकारी म्हणून देखील सुभाष कुस्टे यांचे चिरंजीवन आपण पाहतो शारीरिक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी गोविंद भाई कुस्टे यांचा सत्कार आणि सन्मान आपण करत आहोत चला 6 बॉल 17 धावांची गरज 6 बॉल मध्ये 16 पुन्हा एकदा कर्णधार साखळी संघाचा या ठिकाणी दाखवावा लागणार आहे मी मंडळ तालुका कुंभी सेवा संघ त्याचप्रमाणे माजी क्रीडा प्रमुख मंडळ तालुका कुंभी क्रीडा समिती मारुती पालनकर यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी संतोष दादाला विनंती करतो या स्पर्धेसाठी बघा 3 त्रिकोट आपण पाहतोय ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी या तिघांचं एक वेगळं योगदान आहे जय गुरु म्हणून आपण नेहमी त्यांना पाहतो संतोष दादाला आणि मारुती पालनकर यांना मात्र याच व्यक्तिमत्वाचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत मारुती पालनकर यांना काल ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निश्चितपणे त्यांचं योगदान आहे मैदानाची व्यवस्था सर्व खेळाडूंना आणि संदीप राजपुरे साहेब असतील वल्लभभाई कुसरे साहेब असतील मनुष्य सर्वांना सांगू इच्छितो पाहुण्यांना दोन्ही दिवस जेवणाची व्यवस्था सर्व खेळाडूंसाठी होती आणि पहिला चेंडू सुरुवात मी म्हटलं होतं कॅप्टनला काय करायचं तर कॅप्टनला हे करायचं आहे विजलो घरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अजून शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कवित कार्य जळेल झोपडी अशी आज ती ज्वलंत नाही येथील वादळे खेदल दिसाल तरी चालतो वाट माझी अडकळ्याला भिवून अडकळले पावला असं पसंत नाही बघूया काय घडतंय पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात 5 चेंडू 10 धावांची गरज कंपल्सरी मॅच इज ऑन फसाखरी नवीन सॉरी अमीर आहे राईट हँड ऑन द विकेट पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमीर सरी आता मात्र हा चेंडू वर खाली छपून जातोय यष्टी रक्षकाला यानंतर मंडळ तालुका कुंडी क्रीडा असोसिएशन अध्यक्ष अनिलजी रटाटे यांचा सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत वेगवेगळ्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण कसं योगदान दिलं पाहिजे हे नेहमी नाविन्यपूर्ण करणारं असं व्यक्तिमत्व ही स्पर्धा देखील यशस्वी करण्यासाठी बघा परवा आम्हाला फोन आला संध्याकाळी की दादा असे आपले लाईव्ह आले आहेत त्यांचे असं एक जिल्ह्यात प्रॉब्लेम झाला अचानक काय करू शकतो आणि सर्व व्यवस्था अधिकारी पूर्ण एकदा सुलभ झाली आणि आता आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय त्या सत्कार आपण पाहत आहोत पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी डॉट नाही मात्र एक डॉट मिळणार आहे 4 बॉल 3 बॉल झालेले आहेत 3 बॉल मध्ये 9 एखादा षटकार कंपल्सरी आवश्यक आहे अनिल गदर एखादे यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे समाजसेवा संत दारवे चषक पहिलं वर्ष आहे दरवर्षी स्पर्धा अशीच आहे असणार आहे या ठिकाणी आणि आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काही नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहोत 3 बॉल 9 धावांची गरज या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी एक चांगल्या षटकाराची गरज आहे काय घडणार हा चेंडू महत्वाचा ठरणार आहे अमीर राईट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अमीर पुढचा चेंडू राऊंड द विकेट आणि या चेंडूला फोन केलेला आहे चेंडूचा डीप विकेटला एक धाव पूर्ण केली त्याच्यावरती चेंडू फेक येतो 2 धावांसाठी
नहीं स्थायी स्वीकार घते दोन बॉल आठ दोनों बॉल विनोदला खेला लगना मात्र यह चेंडू विनोदला कंपल्सरी चांगला फटका खेला लगना है चतुर की सावज है रंगला जी मनोरंजक क्रिकेट राजा आदित्य संतला अशा या दरबार न्याय सभा मेला है जी मनोरंजक क्रिकेट राजा आदित्य संतला कंपल्सरी दोन बॉल मध्य आठ असी फिल्म बांधकर की साखरी फाइनल ला कोण जाना राउंड विके कभी पुता चेंडू अली अमित पुता चेंडू षटकार नंतर बघा मैच काय होते विजय स्टोक है नहीं असित रेवन बालकोट या ठिकाणी फाइनल मध्ये पोहोचला संघ है बंगळूरवादी विरुद्ध असित रेवन बालकोट फाइनल प्रथम पारितोषिक 30,000 द्वितीय पारितोषिक 15,000 तृतीय पारितोषिक 7,000 चतुर्थ पारितोषिक 5,000 मैं बलदेवाजी बस संघाला सभी असंघाला विनंती करते असित रेवन बालकोट कैप्टन पावसरिया मैच